मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा वर्धापन दिन मंगळवारी राज्यभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. नगरमध्येही शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्षाचा 52वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा झाला. मुंबई स्थापन होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाळ्यामुळे घट्ट रुजवण्याचं काम शिवसेनेनं केलंय. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नगरमध्ये आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करण्यात आली. यावेळी रुग्णांना फळाचं वाटप करण्यात आलं आणि त्यांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभागृह नेते गणेश कवडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, सुरेश तिवारी, दत्ता मुदगल, सचिन शिंदे, डॉक्टर आशिष भंडारी, शरद कोके, दिलीप पवार आदी उपस्थित होते. राजकारणापेक्षाही फक्त समाजकारणावर भर देणारा शिवसेना हा एकमेव जनहित जोपासणारा पक्ष असल्याचं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात त्या ठिकाणी शिवसेनेचा खऱ्या अर्थाने गोरगरिबांसाठी शिवसेनेने मदत करण्याचं खरं कार्य सुरू. शिवसेनेचं खरं कार्य ॲम्ब्युलन्सपासून सुरू झालं. ॲम्ब्युलन्स, रक्तदान, सर्वसामान्य माणसांना गरज, दवाखान्याची गरज, असे अनेक कामं शिवसेनेने गेल्या 66 वर्षात केली. आणि म्हणून आज या वर्धापन दिनानिमित्त नगर शहर शिवसेनेमार्फत, अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत, महापौरांमार्फत या ठिकाणी गरजू रुग्णांना फळं वाटप आणि बिस्किटच्या पुड्याचं वाटप करण्यात येत आहे. खरं म्हणजे शिवसेनेचा हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. नगर शहरात सुद्धा गेल्या 25-30 वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला अडचणी येतात त्या त्या ठिकाणी शिवसेना पहिल्यांदा धावून जाते आणि शिवसेनेचं कार्य असंच बाळासाहेबांच्या विचारावर उत्तरोत्तर चालू राहील असं मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेनेला जे अभिप्रेत आहे, बाळासाहेबांना जे अभिप्रेत खऱ्या अर्थाने शिवसेनेने या ठिकाणी करत आहे. आज आम्ही आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये सर्वसामान्य नागरिकांना खाऊचं वाटप, फळं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्वच नगरसेवक पदाधिकारी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आणि खरं तर जे काम शिवसेनेला साजेस आहे तेच काम खरं तर शिवसैनिक या ठिकाणी बाळासाहेबांच्या माध्यमातून आशीर्वादाने या ठिकाणी नगर शहरात करत आहे. सातत्याने मराठी माणसाची उधारी कोंडी पडण्याचं काम 1966 शिवसेनेने जे हाती घेतलं आणि तोच धागा पकडत, हिंदुत्वाचा धागा पकडत, मराठी माणसाचा धागा पकडत या नगर शहरातील सर्वसामान्य माणसाला आज कुणी विचारलं की आपला प्रश्न कोणता पक्ष सोडू शकतो त्याला एकच वाटतं की शिवसेना माझ्या प्रश्नाला त्या ठिकाणी निश्चित तडा न जाता त्या ठिकाणी माझं काम करेल आणि अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी शिवसैनिकांनी कळवलेला आहे आणि उद्याच्या काळात शिवसेनेची गुरुदर्मी अशीच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू राहणार. आज 52 वर्ष शिवसेनेला झाली हा म्हणता जे जे संकट आली ते संकट सगळे शिंगावर घेऊन बाळासाहेबांनी या ठिकाणी शिवसेना वाढवलेली. आता उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठ्या प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काम करून दाखवत आणि विधानसभेवर भगवा देखील करतो. 52व्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे व बिस्किटांचं वाटप नगर शहर शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे. शिवसेनेचे अभिप्रेत आहे शिवसेनेला, बाळासाहेबांनी ते सांगितलं की 80% समाजकारण, 20% राजकारण त्या उत्तप्रमाणात सर्वच नागरिकांना कोणत्याही राजकारणाचा या ठिकाणी सहभाग केला नाही. राजकारणाची कुठल्याही प्रकारचे लवले त्याच्यामध्ये राजकारणाने बाळासाहेबांनी जे अभिप्रेत शिवसेना आहे शिवसेना अभिप्रेत होऊन आम्ही या ठिकाणी रुग्णांपर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचतो. शिवसेनेचं यावेळी सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.